करमाळा तालुक्यात यंदा खरीप हंगाम पूर्व मोसमी पावसाचे जोरदार आगमन झाल्याने व मृग नक्षत्राचा वेळेवर पाऊस आल्यामुळे पेरणी योग्य वेळेवर शेतकऱ्यांनी सुरू केली. यावेळी शेतकऱ्यांचा कल उडीद पिकावर जास्त आहे. कमी कालावधीत जास्त उत्पन्न देणारे पीक असल्याने उडीद पिकाकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. त्याखालोखाल तूर पेरणीचे क्षेत्र तालुक्यात वाढत आहे. खरीप पेरणीनंतर पिकांची चांगल्या प्रकारे उगवण झालेली आहे. शेतकऱ्यांनी बाजरी, सोयाबीन, सूर्यफूल, उडीद, तूर इत्यादी पिकांची पेरणी केलेली आहे. मिरगव्हाण अर्जुन नगर, मसेवाडी, पांडे पोथरे आदी ठिकाणी उडीद, मका, तूर, बाजरी आदी पिके जोमात आली आहेत. काही भागात बैलांच्या सहाय्याने कोळपणी, खुरपणी चालू करण्यात आली आहे. सदरील वृत्त आमचे प्रतिनिधी अविनाश जोशी यांनी दिले असून सर्व छायाचित्र त्यांनी आपल्या कॅमेऱ्यातून टिपली आहेत. मित्रांनो, चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका, आपल्याला ही विनंती आहे. सोबतच व्हिडिओ शेअर, लाईक देखील करा.